हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाचे जाहिराती पाहणार आहोत. या ठिकाणी जवळपास 8 ते 10 जाहिराती आहेत. जाहिराती शेवटपर्यंत पहा, तुमच्याच फायद्याच्या आहेत आणि तुमच्या जाहिरातीतून नक्कीच तुम्हाला यश मिळो अशी अपेक्षा करून आता आपण जाहिरातीला सुरुवात करणार आहोत. तर बघा, विद्यासागर बहुउद्देशीय शिक्षण संस्था ही यवतमाळच्या ज्ञानरावजी खडसे श्री ज्ञानरावजी खडसे विद्यालय तळणी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ. इथे सरळसेवा भरतीने रिक्त पदाचे म्हणजे मुख्याध्यापकाचे पद भरायचे आहे. माननीय शिक्षण उपसंचालक अमरावती यांचे परवानगी पत्र क्रमांक 41/26/2024 दिनांक 12 जून 2024 माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक यवतमाळ यांचे मान्यतापत्र 2027/2024 दिनांक 3 जुलै 2024 खालील पात्रताधारक शिक्षकांनी मूळ कागदपत्रासह या ठिकाणी श्री ज्ञानरावजी खडसे विद्यालय तळणी, तालुका आर्णी, जिल्हा यवतमाळ 100% अनुदानित संस्था आहे. इथे 14 जुलै 2024 रोजी दुपारी ठीक 1 मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. ओके, या ठिकाणी आता तुम्हाला मुख्याध्यापकाचं एक पद खुला आहे. पदवी आणि शिक्षण स्नातक अनिवार्य आहे. ओके, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आवश्यक आहे. आणि अनुभव सांगितला तो कसा की शिक्षकाचे कायम वैयक्तिक मान्यता, कायम जे वैयक्तिक मान्यता, तसेच 5 वर्षापेक्षा अधिक वर्ग 8वी ते 10वी वर्गांना शिकवण्याचा अनुभव किंवा अध्यापन करण्याचा अनुभव. ओके, कायम वैयक्तिक मान्यता असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, नंतर आहे मुख्याध्यापक पदाच्या मुलाखतीला येताना अर्जासोबत शाळा व्यवस्थापनाचे परवानगी पत्र जोडावे. म्हणजे समजा कोणत्याही शाळेचा व्यक्तीला जर मुख्याध्यापक व्हायचं असेल तर ती शाळा सोडून या ठिकाणी तो मुख्याध्यापक पदासाठी रुजू होईल, त्याला रुजू होता येईल. पण मात्र त्या शाळेची NOC किंवा परवानगी त्यांना घ्यावी लागेल आणि देतात येते लोक. वर्ग 8वी ते 10वीला अध्यापन करत असल्याचे माननीय मुख्याध्यापकाचे पत्र जोडावे. समजा एखाद्या शिक्षकाला तो सोडून इथं मुख्याध्यापक व्हायचा असेल तर त्या शिक्षकाला तो ज्या शाळेमध्ये आहे त्या शाळेतील मुख्याध्यापकाकडून वर्ग 8वी ते 10वीला तो शिकवत आहे अशा प्रकारचं पत्र लिहून मागावं. तिसरं आहे वैयक्तिक मान्यता आदेश जोडावा. म्हणजे काय, त्याच्यात जर समजा अप्रूव्हल निघालो असेल, ऑर्डर निघालो असेल, तर तो संस्थेतील ऑर्डर क्रमांक ऑर्डर जोडावा. शैक्षणिक पात्रतेच्या संपूर्ण छायांकित गुणपत्रिका जोडाव्यात. म्हणजे येतं 10वीपासून तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंत DEd BEdच्या सर्व छायांकित गुणपत्रिका सोबत ओरिजिनल पण घेऊन जाव्या लागतील तर आवश्यकच आहे. ओके, सर्वच ते मुलाखतीला स्वखर्चाने उपस्थित राहावे. नियुक्ती सर्व अधिकार संस्थेला राहील. ओके, श्री राजेंद्र खडसे साहेब अध्यक्ष, रेखा श्रीमती रेखा शाह क्षीरसागर उपाध्यक्ष आहेत, देवकिरण जा खडसे. ओके, व्यवस्थापक म्हणजे तेथील मॅनेजमेंटचे मुख्य अधिकारी. ही जाहिरात 10 जुलैला लोकमतला आली होती. दुसरी जाहिरात आहे ती आपण पाहणार या ठिकाणी. हे आहे मौलाना आझाद उर्दू एज्युकेशन सोसायटी मूर्तिजापूर, रजिस्टर नंबर 31/02 अकोलाद्वारा संचालित. ओके, अकोला जिल्ह्यात सरकार मान्यता 40% अनुदानित आहे, लक्षात ठेवा. किती टक्के राहू पण अनुदानित आहे 40%. उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ज्युनियरसाठी मूर्तिजापूर जिल्हा अकोला. एकच पद आहे सहाय्यक शिक्षकाचं, MA सोशलॉजी किंवा MA उर्दू या इंग्रजी तथा BEd. म्हणजेच कसं, एक तर MA सोशलॉजी पाहिजे किंवा MA उर्दूमध्ये पाहिजे किंवा MA इंग्लिश आणि BEd पाहिजे एक संख्या. याची जर वरील पात्रताधारक असेल तर त्यांनी या ठिकाणी अप्लाय करावा. आणि 21 जुलैला 11:00 ओके हे बघ 11:00 मुलाकात म्हणजे इंटरव्ह्यू केले खुद खर्चे से संस्था के कार्यालय में गुलाब नमी आजद उर्दू गर्ल्स हाईस्कूल के पास उपस्थित रहे प्राचार्य अध्यक्ष सिग्नेचर. ठीक है, ही जाहिरात आज 10
तारखेला आली होती लोकमतमध्ये. तिसरी जाहिरात आहे ही आहे संत वाकिन इंटरव्ह्यू ऑन 18th म्हणजे 18 जुलैला 2024 भुसावळची संस्था आहे हिंदी सेवा मंडल श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालय शास्त्री विद्यानगर संकुल शिवाजीनगर भुसावळ हे दिसतंय. ओके, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित भाषिक अल्पसंख्याक दर्जा प्राप्त हे CSB आहे. एक CSB मध्यामध्ये आलेले आहे, 15च्यानंतर मात्र ग्रँटेड आहे अनदान शाळा येणार आहे. तर या ठिकाणी वाणिज्य म्हणजे कॉमर्सच्या 2 इंग्लिशच्या ओपन 2 आणि इकॉनॉमिक्सच्या ओपन 1 असे 9 महिने आणि 9 महिन्याच्या कालावधीसाठी. ओके, या ठिकाणी तुमची नियुक्ती केली जाईल. पात्रता आता वेतन व सेवा शर्ती जे आहे नेटसेट PhD मागितली आहे, नेट किंवा सेट किंवा PhD UGC महाराष्ट्र शासन और राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालय के निर्देशानुसार या www.shg.com को अवश्य संपर्क करे. या ठिकाणी तुम्हाला जाऊन क्लिक करून पाहावं लागेल वेबसाईटवर जाऊन. आणि या ठिकाणी 18 जुलै 2024 सकाळी 10 वाजता मुलाखत राहील श्रीमान डॉक्टर रविकांत परदेशी हिंदी सेवा मंडळ आणि श्रीमती MD शर्मा हिंदी सेवा मंडळ. ओके, डॉक्टर रमेश जोशी प्राचार्य आहेत. ओके, ही जाहिरात आज 10 तारखेला 2024 लोकमतला आली होती. ही आहे अंजुमन तल्लीमुल मुस्लिमीन जळगाव संचालित प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा, प्रेमाबाई जैन उर्दू प्राथमिक शाळा प्रतापनगर जळगाव शैक्षणिक वर्ष 24-25 20% अनुदानित आहे. HSC DED पूर्णवेळ 3 पदे पाहिजे. ओके, TET MSCT MSCIT उत्तीर्ण अनुभवी महिला म्हणते अनुभवी महिला गरजू उर्दू जाणणाऱ्या उर्दू माध्यमात शिकविणाऱ्या उमेदवारास प्राधान्य दिलं जाईल. स्वकर्षाने 21 जुलैला रविवार रोजी सकाळी 10 वाजता मुलाखतीस हजर व्हावे. ओके, कुठे तर या ठिकाणी मुलाखतीचं स्थळ दिलं आहे पहा, MAR अँग्लो उर्दू हायस्कूल प्रतापनगर जिल्हा पेठ जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे. मुख्याध्यापक आणि चेअरमॅनची या ठिकाणी स्वाक्षरी आहे. ओके, ही 34 जाहिरात होती. आता या ठिकाणी काही जाहिराती आहेत, ही जाहिराती पहा. तर या जाहिरात तुम्हाला दाखवतो, टाईमपास आहे या प्रज्ञाशोध परीक्षेसाठी. या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहे, 12वी पास ग्रॅज्युएट BEd मागितलं आहे. क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापूराव सहकारी साखर कारखाना कुंडल आणि या ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलपरचं 1 पद आहे. ओके, बी सॉफ्टवेअर MCM पाहिजे, कामाचा 4 ते 5 वर्षाचा अनुभव पण पेमेंट दिलेलं नाही. शरद अरुण लाड चेअरमन आहेत. हे काय शाळा भैरव विद्यानिकेतन आसगाव सेमी इंग्लिश पन्हाळा कोल्हापूर 24-25 पाहिजेत शैक्षणिक वर्षासाठी. BSc BEd किंवा DED 5 जागा, BA BEd हिंदी मराठी इंग्लिशसाठी 3, रेक्टर पाहिजे BA आणि शिपाई 4 जागा. इच्छुक उमेदवारांनी 14-15 म्हणजे 15 ते 16 जुलै मूळ कागदपत्रांसह 11 वाजता स्वखर्चाने उपस्थित आहे. संपर्क क्रमांक दिलेला. नंतर आहे आता अलीकडे बँकिंगचे जास्त जाहिराती आलेल. श्री नृसिंह सरस्वती सहकारी बँक लिमिटेड आसुर्ले पोर्ले तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आहे. अकाउंटंटची 1 जागा. या ठिकाणी अकाउंटंट जे आहे ते BCOM MCOM MBA मागितला, 5 वर्षाचा अनुभव, इंग्रजीचे लिखाण व संभाषण, पत्रव्यवहार कौशल्य या ठिकाणी त्याने लिहिता आलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे, इंग्लिश चांगलं स्ट्रॉंग. रिझर्व्ह बँक व इतर कार्यालयाचे स्वतंत्रपणे पत्रव्यवहार हाताळणं आवश्यक असं पाहिजे. IT क्षेत्रातील संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकाने कागदपत्रे माहिती व पगाराची अपेक्षा 10 दिवसात खालील पत्त्यावर अर्ज सादर करावा. श्री नृसिंह सरस्वती सहकारी बँक लिमिटेड हा ॲड्रेस. 10 तारखेला आजची जाहिरात आहे. ओके, हां, नृसिंह सरस्वती सहकारी बँक लिमिटेड गौतम गंभीर टीम इंडियाचा हे झाला म्हणते प्रशिक्षक. हे बघा, ही जाहिरात आहे अल्पसंख्याक कनिष्ठ महाविद्यालय जामिया अरेबिया रशिदिया जायला लय मोठं नाव आहे भाऊ. नालसाहेब चौक रशीद नगर नागपूरची जाहिरात आहे.
विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे पत्र क्रमांक. मित्रांनो, जरा डोकं जरा पकडल्यामुळे आवाज बरोबर येत नसेल, क्षमा करा. आणि 3 जुलै 2024 नुसार उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय अल्पसंख्याक दर्जा प्राप्त रशीदनगर नागपूरला आहे. सूचित करण्यात येते की आमच्या कनिष्ठ महाविद्यालयात खालील कर्मचाऱ्यांचे पदे भरणे. प्रयोगशाळा सहायक म्हणजे ज्युनियर कॉलेजला असिस्टंट लॅबोरेटरीची जागा 12वी पास विज्ञान पाहिजे प्लस एम एस सी आय टी पाहिजे. 2 जागा आहे उर्दू माध्यमातून. ओके, ओपनमधून येतात त्या जागा. 40% अनुदान येत आहेत आणि कला व विज्ञानसाठी पाहिजे. ॲक्च्युअली ते विज्ञानसाठीच पाहिजे, कारण प्रयोगशाळा सहायक असतातच ते सायन्ससाठी. आणि आर्टला 10वी 12वीसाठीसुद्धा पाहिजे, कारण त्यासाठी मराठी मिडियम, हिंदी आणि इंग्लिश मिडियम असतात. तर पात्रताधारक उमेदवारांनी व इच्छुक उमेदवारांनी दिनांक 27/7/24 सकाळी 11 वाजता स्वखर्चाने शैक्षणिक कागदपत्रासह संस्थेच्या कार्यालयात उम्मे सलमा मुलींचे कला व विज्ञान महाविद्यालय कनिष्ठ महाविद्यालय नाळसाहेब चौक रशीदनगरचे नागपूर 18 येथे मुलाखतीकरता उपस्थित राहावे. माहितीसाठी हा नंबर दिलेला आहे 712-27-26-022 या नंबरवर संपर्क साधा. ही जाहिरात आज दिनांक 10 जुलैला आली होती. ओके, तर ही अनुराध पॅरामेडिकल कॉलेजची तुमच्यासाठी जाहिरात आहे. शासन मान्यता प्राप्त महाराष्ट्र शासन, पदांची संख्या खूप आहे. डॉक्टरकीचे काही पदे पाहिजे, काही एम एस सी बायो मायक्रोबायोलॉजी एम फॉर्म पी जी डी एम एल टी ए डी एम एल टी एम सी ए बी सी ए बी एम ए इंग्लिशचे 4 6 बी ए बी कॉम एम कॉम कम्प्युटर स्किल टेलिकॉलर 6. तसे हे एखाद्या जागा आहेत मित्रांनो. जरा थोडंसं त्रास होते बोलण्याला, पण असो. ही वैनगंगा बौद्धिक विकास संस्था बाजीरावजी करंजीकर कालच्या पार्टी साकोली भंडारा जिल्ह्यातले. फोन नंबर पण दिलेला आहे, ठिकाणी तुम्ही संपर्क साधू शकता. 2 नंबर आहे. आणि ही जाहिरातीची संख्या आहे. आणि फॅकल्टी पोझिशन्स 5 आणि 6-11 जागा आहेत. प्रिन्सिपल एक, असिस्टंट असोसिएट प्रोफेसर बी फॉर्म, असिस्टंट प्रोफेसर बी फॉर्म आणि लेक्चरर डी फॉर्म. ओके, अशा जागा आहेत. वाकिन इंटरव्ह्यूचे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज नाईट कॉलेज आहे. रात्रीचं 6 डोळ्यात दिसत नाही रात्री, ग्रँटेड आहे. पण सी एस बी म्हणते का आता या वाकिन इंटरव्ह्यू म्हणते. हो, सी एस बी साहेब नंबर ऑफ पोस्ट आहे कोणता, चिटणीसपुरा महाल नागपूरवर आहे. आर्ट अँड कॉमर्स नाईट कॉलेज. इंग्लिशसाठी 2, मराठीसाठी 2, इकॉनॉमिक्स 2, पॉलिटिकल सायन्स 2, सोशलॉजी 2, हिस्ट्री 2, कॉमर्स 7. तर यासाठी की सॉरी, यासाठी इंटरव्ह्यू आहे 16 जुलै दुपारी 2 वाजता ऑफिसमध्ये. प्रिन्सिपलचं ऑफिस आहे त्या ठिकाणी. हजरवा हिजार आजच आली होती. ओके, जुलैला विद्यानिकेतन एम स्कूल रिपाऊंगा प्रायमरीसाठी, मिडल आणि हायस्कूलसाठी 12+ जी एड आणि ग्रॅज्युएट जी एड बी एम ए बी एड बी एस सी. 11 ते 12 जुलैला जाहिरात आहे बिटवीन 12 अँड 3 PM. ओके, तरी जाहिरात आहे. मोबाईल नंबर दिलेला आहे, ह्या संपर्क करा. बरं, ॲड्रेस ज्ञानराजे कळशी. आता ही आपण पाहिलीच होती. हे जे आहे हे आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती भोकरदन, तालुका भोकरदन जिल्हा जालना. हीची जाहिरात आहे. जाहिरात खूप बारीक असल्यामुळे डोळ्याला वाचायला त्रास जातो. पाहून घ्या, नेटशीट पाहिजे, जागा भरपूर आहेत. हां, त्यासाठी अर्ज करा शकता. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर मेन्समध्ये आलेली जाहिरात आहे आणि तालुका भोकरदन जिल्हा जालना. ओके, या ठिकाणी ही जाहिरात आहे.
तर हे तपा या ठिकाणी खात्री करूनच जाय. मुंबईची जी आहे नवी मुंबई अहमदाबाद गुरुग्राम. ठीक आहे, आता करतो समोर 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 करतो आणि थांबवतो जरा, डोकं दुखतं आहे जरा. मित्रांनो, आपल्या जाहिराती तुम्हाला आवडलो असेल तर नक्कीच आपल्या जाहिराती तुम्ही लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला, मित्रांमध्ये शेअर करत चला. सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर, पूर्ण रिक्त पदे आहे, मुलाखत पूर्ण वेळ आहे. ओके, एकंदर 3 पदे कनिष्ठ लिपीचे, जातीसाठी 1, जमातीसाठी 1, कुलासाठी 1. अंतिम आहे मुलाखतीचा, सॉरी, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 18/7/24 सायंकाळी 5 वाजेपर्यंत. मीत वेळेत अर्ज सादर केलेला उमेदवारांचा प्रत्यक्ष मुलाखतीचा दिनांक वेळ पुढील संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. हे संकेतस्थळ दिलेलं या ठिकाणी पाहू शकतो. या इथं माझा स्कूल 10 तारखेला जाहिरात आली, ती सरचिटणीस आहे. तर ही जाहिरातीचं नाव एकदा पाहून घ्या, बळीराम पाटील विद्यालय आहे. हे पाटील विद्यालय सिडको छत्रपती प्रयोगशाळा, सहायक माझे असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंटची जागा आहे. हे या ठिकाणी तुम्ही हे पाहायचं, नेचर अप्लाय करायचं. ओके, मुख्याध्यापकाचा फोन नंबर पण दिलेला आहे, पण हे लोकप्रभातचा फोन नंबर दिलेला, या ठिकाणी त्या नंबरवर कॉल करू नये. प्रत्यक्ष जा आणि या वेबसाईटवर तुम्ही भेट द्या. ठीक आहे, मग ठेवू. निलगिरी नागरी सहकारी बँकेची जागा, ज्ञानसाधक प्रतिष्ठान एज्युकेशन इन्स्टिट्यूट, कला विज्ञान धर्मपुरी, धर्मपुरी संचालित. एक प्राचार्य पाहिजे. ओके, आणि ते विद्यासागर लिहून आहे, ते ज्ञानसाधना आहे, त्या ठिकाणी ईमेलवर अर्ज करा. शेवटची जाहिरात भाऊची पाहून घ्या. डबल 5 असलेस अशी स्क्रोल केलेलं करतो मी, स्क्रोल केलेलं आहे ते पाहून घ्या. ह्या तुमच्याच कामाच्या जाहिराती असतील. SBI पण जागा, स्टेट बँक ऑफ इंडिया नियमित आणि कंत्राटी आधारावर आहे. हे पुन्हा सांगतो तुम्हाला या ठिकाणी, हे बघा. ओके, वरिष्ठ उपाध्यक्ष, 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 व्यवस्थापक, उपव्यवस्थापक आहे. नियमित कंत्राटी पद्धतीच्या जागा आहेत आणि वेबसाईट दिलेली आहे, लिंक दिलेली आहे. तुम्ही यासाठी अर्ज करू शकता, कंत्राटी आणि नेहमी SBI जागा. ठीक आहे, तर आता पाहूया पुढील जाहिरातीमध्ये. हे दिसते गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट शेवटची पाहून घ्या. ओके, ठीक आहे, कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर, फोन नंबर दिला काय. धन्यवाद.